हॅलो फ्रेंड्स, होप सो तुम्ही सगळं बरे आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्वरच्या मार्केट प्रेडिक्शन्सची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट रेझिस्टन्सबद्दल डिस्कस करू. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. आपण इथे आलो आहोत एंजलवनच्या होमपेजवर. याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेला तर आपल्याला दिसेल इन्स्टार्टेड FNOs ऑप्शन, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केलं की आपण आलो आहोत इन्स्टार्टेडच्या प्लॅटफॉर्मवर. इथे आपण एकच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो. वेगवेगळ्या कॅन्डल्स व इंडिकेटर्सला अप्लाय करू शकतो. टाइम फ्रेम चेंज करू शकतो. ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो. आणि एकच क्लिकवर बाय कॉल व बाय पुट करू शकतो. इथे आपल्याला टॉप राईट साईडला प्रॉफिट अँड लॉस दिसत आहे. यावर टॅप केला की इथे आपण आपला प्रॉफिट अँड लॉस ॲक्सेस करू शकतो. आणि टॉप लेफ्ट कॉर्नरला आपल्याला प्लसचा एक आयकॉन दिसत आहे. यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो. तर मी इथे सर्च करते सिल्वर. इथे आला सिल्वर. यावर टॅप करायचं. यावर टॅप केलं की आपल्या समोर सिल्वरचा चार्ट ओपन झाला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघू तर मार्केटमध्ये आपल्याला खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे. आणि जर आपण याचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे 74,155 चा. तर सिल्वरची ऑप्शन चेन अनालिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू. इथे आपल्याला सर्च करायची सिल्वर. मला सर्च बारमध्ये दिसत आहे, मी यावर टॅप करते. यावर टॅप केलं की आपल्या समोर सिल्वरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अनालिसिस बघू शकतो, चार्ट बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो. आपल्याला याची स्टॉक डिटेल्स बघायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर. यावर टॅप करताच आपल्या समोर सिल्वरच्या ओव्हरव्ह्यूचं पेज आला आहे. आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर. यावर टॅप करताच आपल्या समोर सिल्वरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळे टाइमफ्रेम सेट करू शकतो. मी इथे वनाचा टाइमफ्रेम लावला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइमफ्रेम चेंज करू शकता. तर या वनाच्या टाइमफ्रेममध्ये सिल्वरची रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेझिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर. यावर टॅप केला की इथे आपल्या समोर सिल्वरचे तीन सपोर्ट आणि तीन रेझिस्टन्स आले आहेत. याचा पहिला सपोर्ट आहे 73,628, दुसरा आहे 72,586, तिसरा आहे 70,208 चा. जर आपण याचा रेझिस्टन्स बघू तर पहिला रेझिस्टन्स आहे 76,006, दुसरा आहे 77,342 आणि तिसरा आहे 79,720 चा. तर हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्ही ट्यूजडे मार्केटमध्ये यूज करू शकता. आणि जर आपल्याला इथे याची समरी बघायची आहे, त्यासाठी आपण टॅप करू समरीवर. यावर टॅप केलं की आपल्या समोर इथे समरीचा पेज आला आहे जिथे आपण बघू शकतो की बुलिशला 13 वोट्स मिळाले आहेत, न्यूट्रलला 8 आणि बॅरिशला 6 वोट्स मिळाले आहेत. तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण सिल्वरची टेक्निकल अनालिसिस केली. आणि तुम्ही या सगळ्या अनालिसिसला ट्यूजडे मार्केटमध्ये यूज करू शकता. आता आपण जाऊ एंजलवनच्या होम पेजवर. इथे तुमची जर्नी एंजलवनसोबत स्टार्ट करण्यासाठी तुम्ही सिम्पली टॅप करा अकाउंट ऑप्शनवर आणि तुम्ही इथे ॲड फंडही करू शकता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.